You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. एटीव्ही न्यूजच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी, धक्कादायक नागापूर खून प्रकरण. अनैसर्गिक संभोग करण्याच्या उद्देशाने पाजली दारू, विरोध करताच गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून केला खून. आग्रा उत्तर प्रदेश येथून दोन आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी संतोष कमलाकर शेळके वर्ष 42 राहणार बोलेगाव फाटा नागापूर तालुका नगर यांचा भाऊ मयत संदीप उर्फ बाळू कमलाकर शेळके यास कुणीतरी अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणाकरिता नॉयलॉन पट्टीने गळा आवळून आणि दगडाने डोके व चेहरा ठेचून जीवे ठार मारले होते. याबाबत MIDC पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली असून आग्रा उत्तर प्रदेश येथून दोन आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. दिनांक 23-2 रोजी MIDC परिसरामध्ये संदीप उर्फ बाळू कमलाकर शेळके याचा मृतदेह मिळून आलेला होता. सदर व्यक्तीस नायलॉन पट्टीने गळा आवळून तसेच दगडाने डोके व चेहरा यावर दगड मारून चेहरा विद्रूप केलेला होता व त्यात त्याचा मृत्यू झालेला होता. सदरबाब MIDC पोलीस स्टेशनला कलम 302-201 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मारणारे हे अनोळखी व अज्ञात असल्याने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करण्यात आलेले होते. पथकाने संयुक्तरित्या तांत्रिक विश्लेषण, माहितगार व्यक्ती यांच्याकडून माहिती घेऊन तसेच CCTV फुटेजच्या आधारे काही गोष्टी निष्पन्न केल्या होत्या. त्याप्रमाणे MIDC परिसरातीलच विशाल जगताप व साहिल शेरखान पठाण हे दोघं त्याच्यासोबत दारू पितांना आढळून आलेले होते. त्याप्रमाणे पथकाने दोघंही इसमांना आग्रा येथे जाऊन ताब्यात घेतलेलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अधिक विचारपूस करता या तिघही जणांनी, मयत आणि इतर दोघंजणं, यांनी एकत्र बसून दारू पिलेली होती आणि खूप दारूच्या नशेच्या आहारी असल्याने त्यांना अनैसर्गिक संभोगाची इच्छा झाल्याने ते त्या इसमाला MIDC मधील त्या सुनसान परिसरामध्ये घेऊन गेलेले होते व त्याने ते कृत्य करण्यास विरोध दर्शवल्यानेच त्यांनी त्याचा खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे.